नमस्कार माझ्या सर्व जनतेंना, तमाम भारताच्या जनतेंना मेरा नमस्कार। मैं इस बारे में बात करना जा रहा हूँ। आज आप देखिए, कल तक महाराष्ट्र में इधर के उद्योग हो रहे थे, एमपी में होना चालू हो गया, एमपी में भी होना चालू हो गया। आज बाबा साहब अम्बेडकर ने क्या बोला, लोकशाही बताई है उन्होंने, वो लोकशाही के बारे में मैं दो मिनट में बात करूँगा, क्या लिखा पढ़ता हूँ। हा काफिला आज इथे जिथे दिसतो आहे तिथे त्याला आपण आणता आणता मला खूप साहस पडेल। हा काफिला असाच त्यांनी पुढे आणली, आणखीन पुढे चालू ठेवावा। वाटेत अनेक अडचणी येतील, अडचणी येतील, आकस्मिक संकटे कोसळतील, पण वाटात वाटचाल सुरूच ठेवावी। त्यांना जर सन्मान आणि प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर ते आव्हान त्यांनी पेलले पाहिजे। जर माझे लोक माझे सहकारी हा काफिला पुढे नेण्यास असमर्थ ठरेल तर किमान तो आज जिथे आहे तिथेच त्यांनी त्याच राहून द्यावे। कोणत्याही परिस्थितीत त्यांनी परत फिरू देऊ नये हा माझा संदेश आहे, बहुधा शेवटचा संदेश आहे। मी अत्यंत गंभीरपणे देतो आहे की हा गांभीर्याला नजरेआड केली जाणार नाही अशी माझी खात्री मला वाटते। ज्या सांग त्यांना सांग असं लिहिलं आहे त्यांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेवटचा संदेश, पृष्ठ नंबर 174। हा त्यांचा संदेश आहे, बाबासाहेब आंबेडकरने बोलला आहे, मी हे वाचून याच्यासाठी सांगितलं। आमचे काँग्रेसचे सर्व नेते आजपर्यंत पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण सर्व लोक, अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण नाही गेले, चांगला त्यांना सोडलं, जे गेले नाही त्यांना सोडलं, आणि जे गेले त्यांना माझ्या बाबासाहेब आंबेडकरने दिलेला विषय, त्यांनी ज्यावेळेस भाषणं दिली असेल त्यांनी का बोलले, आता म्हणतात मान भेटत नाही, पक्षात भेटत नाही, असो आथे गेले बाबा। त्यांना 2 CM पद आतापर्यंत निवडून आला, बापी CM सोबत भेटलं का नाही भेटलं, हजार करोड रुपये आपली सोय नाही आहे बाबा। पण आमचे MP छिंदवाडा जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार आणि कमलनाथजी आज जे CM राहत होते हे सर्व चालले BJP, असं मी आजच TV ऐकून आलो। सध्या गेलं नाही, गेलं म्हणजे अखेर शिक्का भात आहे, बाकी सारं झालं, बोलणं चालणं सारं झालं। पण मी त्यांना विनंती करतो, 9 वेळा लोकसभा काँग्रेस आमदार मिनिस्टर, प्रत्येक वेळेस मिनिस्टर आणि मोठमोठी पदं आणि मोठा मोठा पैसा सारंच कमव, आणि ED लागते, CD लागते, आणि वय झालं, या सर्व गोष्टी त्यांना लागू आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण जाऊ नका, आणि गेला तर तुम्हाला लोकशाही बाबासाहेब आंबेडकरने दिलेली लोकशाही आहे, ही लोकशाही धडा शिकवलं राहणार नाही। फक्त BJP ह्या 5 वर्षात तुमच्या पोराचं अस्तित्व ठेवून आणि नेक्स्ट पुढच्या वेळेस राहणार नाही, ही माझी विनंती आहे। आपला विनंती करतो वारंवार, जो कोणी उमेदवार खासदार आमदार जात असेल त्यांनी थांबावं, ED घेऊ नका, ज्या जेलमध्ये आम्ही तुम्हाला सॉलिट करू, जो जेलमध्ये सॉलिट करा, आणि ज्या ज्या व्यक्तीनं गेली असेल त्यांना सॉलिट करा। मी असं नाही म्हणत मी याचा फेवर पाहिजे, मी पिचार हां दोषी असेल दोषी असू द्या, दोषीला दोषी सिद्ध होईल, पण नसेल तर तुम्ही बाहेर निघाल आहे की, पण असं जाणं योग्य नाही आहे। लोकशाही विकली का तुम्ही, का तुम्ही फक्त विकून तिकडे उड्या घेण्यासाठी आहे, म्हणजे आतापर्यंत काँग्रेसमध्ये शिकल्यात, आता BJPच आहेत, आणि असो सर BJPनी घ्यायला पाहिजे, कारण BJPमध्ये खूप कार्यकर्ते मेहनत करतात, आहे की नाही, मेहनत केली नसेल तर सांगा बाबा, आणि मेहनत केलेले कार्यकर्ते बिचारे आज कावी साहेबाले साहेबाले अबे तू लेका नेता माणूस ते तर मग चाललं, तू ना म्हणा भाई BJPच्या कार्यकर्त्यांनी साहेब तुम्ही यांना घेतला आम्ही काँग्रेस म्हणतो, हां म्हणा आज समजा भगावा प्रवेश केला का नाही, आणि ते पहा का नाही कसे BJPवाले समजत नाहीत मानावं दुसऱ्याचा, पण तुम्ही BJPवाला म्हणजे चुपचाप भिवून झाला, त्याला वाटते झालं आपण तर गेलो, आपल्या तर ह्या आवडत नाही, कमलनाथ जे आवडून झाले पण अशोक चव्हाण आवडून झाले, पण आपण गेलो तर का करायचं, आपण वेट आणि वाचून विचार करत असतात, ह्या विचार केल्यामुळे काय होते वेळ चालला जातो, आणि मग तुम्ही डिसिजन घ्या, तुम्ही आखाखी डिसिजन घ्या, त्या डिसिजनला काही साधे अर्थ राहणार नाही। म्हणून माझी विनंती आहे BJPच्या ज्या कार्यकर्त्यांना इच्छा असेल की हे चुकीचं आहे, त्यांनी आपला व्हिडिओ बनवा किंवा कमीत कमी लेखी पत्र पाठवून चुपचाप पाठवून द्या ना, हां ते नाही होणार, तुम्ही भिवू नका आणि पुढं या, हीच विनंती। आणि एक थोडंसं नवीन एक विषय सांगतो, खुशीचा विषय आहे, तुमचा आनंदाचा विषय, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, कोणता दिला, सुप्रीम कोर्टानं सांगितलं की इलेक्ट्रोल बॉन्ड ह्या पक्षाला दिलेल्या फंडाचा लोकसभेने पारित केलेला
ठराव होता, कायदा होता, तो कॅन्सल केला. कारण इलेक्ट्रॉन बॉन्ड ह्या दिला, इलेक्ट्रॉन बॉन्ड बनवत होते कोण, उदाहरण एक कंपनी, माई कंपनी आहे समजा एस वायचे, आणि त्या कंपनीनं बनवले इलेक्ट्रॉन बनवायचे 5,000 कोटीचे आणि 4,000 कोटी पाहून बिजी बिल देऊन द्यायचे, मग 1,000 कोटी शिल्लक आहे उदाहरणार्थ, मग 100 कोटी 200 कोटी असं वाटून द्यायचं अलग अलग हे संपत. म्हणजे भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता, ह्या प्रमाणात भ्रष्टाचार इतका मोठा वाढला याच्यात अंदाज नाही. तसं सुप्रीम कोर्टानं म्हटलं, मी ना म्हणून चालू बाबा आहे, तुम्ही म्हणत की राजेश श्रीकांत जास्त बोलते, मी ना बोलत समजत कुठं, मी ऐकतो बाबा ते तुम्हाला सांगतो, कारण माझ्या भाषेत सांगितलं पाहिजे. माझे 4,000 फ्रेंड आहे, या सर्वांना विनंती आहे की तुम्ही लोक मला 4,000 लोकांनी दबल्या बटना, आज 4,000 वर गेलं आणि लोक महिन्याला 20 ते 25,000 लोक पाहतात, याबद्दल मला आनंदाची गोष्ट आहे. पण ह्या व्हिडिओ पाहत असेल, बीजेपी असो, काँग्रेस असो, सेना असो, राष्ट्रवादी असो, बीएसपी असो, ह्या लोकांना सांगा पक्षात जे काम करून जर किती मेहनत लागते, किती मेहनत लागते, हे चालेल विकून येते तिकडे बसते योग्य आहे का. बीजेपीला कार्यकर्ता विचारतो आणि त्याचं काँग्रेसच्या कार्यकर्ता सांगा हा व्हिडिओ तुम्ही पाठवा, मी छोटा माणूस असेल ते झाले, पण मला राहुल गांधीसोबत भेटायची वेळ मी भेटील आणि सांगेन भाऊ तुम्ही तुम्हाला हे लोक पैशाला जाऊ दे ना, पैसेवाले आहे म्हणून काय विकत घेईन कामाला. मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे, एक मत गरिबाला, एक मत ताटाला, एक मत हिरोला, एक मत खेळाडूला, एकच मत आहे. एका मतदानानं आम्ही राजा बनू शकतो, असा कमलनाथ सरकारला किंवा कोणी जाऊन येऊ तो विषय नाही, आम्हाला लेनदेन नाही आहे. पण आम्ही आज सत्ता जनता जागृत झाली पाहिजे आणि एकत्र आली पाहिजे. आणि निवडणूक आयोगाला सांगतो तुम्ही बॅलेट पेपर बंद करा, मग पाहून द्या काय होते. बस इन शिवनंती, नमस्कार, जय हिंद, जय भारत.